सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य, फलटण तालुक्याचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या आवाहनानंतर क्रेडाई फलटणच्या अधिकाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी फलटण येथील पुणे पंढरपूर रोडवरील राव रमोशी पुलानजीक असणाऱ्या कोविड स्मशानभूमीस संरक्षक भिंत उभारली आहे. या संरक्षक भिंतीचे पाहणी करण्यासाठी श्रीमंत संजीवराजे यांनी आज सकाळी भेट दिली. दरम्यान यावेळी क्रेडाई फलटणचे अध्यक्ष जावेदभाई तांबोळे काय म्हणतात हे पाहू. आम्हास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व प्रांतसाहेब यांनी आवाहन केले की कोविड स्मशानभूमी येथे पत्र्याचे शेड कंपाऊंड करून द्या म्हणून. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही क्रेडाई फलटण ही आमची बिल्डरांची संस्था त्याच्यामार्फत आम्हाला त्यांनी करायला सांगितले, तर त्या पण त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही लगेच काम चालू केलं. हा पत्र्याचं कंपाऊंड करणे हा दोन्ही बाजूनी त्याला गेट सहित सगळं व्यवस्थित केलेलं आहे. त्याचा अंदाजे एस्टिमेट 2 लाख रुपये दिलेले. तर आमचं क्रेडाई फलटण ही संस्था नेहमीच आम्ही सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. मागच्या वर्षी बी लॉकडाऊनच्या काळात बरेच लोकांना सहकार्य केलेलं आहे. शिधा वाटप केलेली आहे. गावी जाण्यास लेबरला त्यांची ट्रान्सपोर्टची व्यवस्था केलेली आहे तामिळनाडूच्या लेबरसाठी. तर अशी आमची संस्था व्यवस्था सगळ्या ह्याला सामाजिक कार्यात अग्रेसर असते आणि इथून पुढे राहील हे मी ग्वाही देतो. आणि माझे 2 शब्द संपले.